नमस्कार, लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या चित्रपटातील टीमसोबत आपण गप्पा मारत असतो. आज देखील आपल्यासोबत एक नवीन टीम आहे आणि त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. खळग हा चित्रपट नवीन येतोय आणि त्यांची टीम आपल्यासोबत आहे. तुमचं लेट्स अपमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की रोहन सर, तुमच्यापासून सुरू करतो की खळग हे जे नाव नेमकं कसं सुचलं आणि त्यामागची तुमची संकल्पना नेमकं काय होती? नमस्ते, माझं नाव रोहन पाटील. सिनेमाचा मी लेखक नाही, निर्माता आहे, त्याच्यामुळं आमचे लेखक टायटलविषयी सांगतील, पण सिनेमाविषयी मला थोडं बोलायला आवडेल. आणि त्याच्या अगोदर माझ्याविषयी थोडं मला बोलायला आवडेल. मी प्रॉपर अहमदनगरचा आहे आणि अहमदनगर मला फार आवडतं, कारण ते आपलं आहे. आणि लेट्सअपला इकडे आल्यावर येत असतो बऱ्याच दिवसापासून. एक नगर प्रमोशन म्हटलं की लेट्सअप आम्हाला आठवलं, तर पहिल्या लिस्टमध्ये लेट्सअपचं नाव असतं आमचं, त्याच्यामुळे लेट्सअपमध्ये आल्यावर काय बोलावं, किती बोलावं हे सुचत नाही. मी आत्तापर्यंत 3 सिनेमे केले. एक धुमस नावाचा केला, एक मजनू म्हणून केला आणि नुकताच आत्ता मुसंडी नावाचा रिलीज झाला. ह्या 3 सिनेमात मी निर्माता नाही, प्रमुख अभिनेता म्हणून होतो, पण ह्यावेळेस अभिनेता नाही, ह्यावेळेस मी निर्माता म्हणून उतरलोय. आणि खूप छान वाटतंय, म्हणजे एक अभिनेता मी अनुभवला, आता एक निर्माता मी अनुभवतोय, जे एक निर्मात्याची काय लाईफस्टाईल असते. हा जो वेगळा अनुभव आहे तो नेमका कसा? अगोदरची जबाबदारी आणि आताची जबाबदारी. एक अभिनेता म्हणजे ते ग्लॅमरस, ती दुनिया, ते एकदम हायफाय, म्हणजे शूटिंगला फक्त शूटिंग पुरतं व्हॅनिटीतून खाली उतरायचं, तिथं लगेच छत्री खाली उतरलं की लगेच खुर्ची, त्याच्यानंतर 4-2 लोक फोटो काढायला मागे. प्रमोशनला फिरत असताना बऱ्याच ठिकाणी प्रमोशन दरम्यान गाडीतून उतरायचं किंवा वायपट फिरायचं नाही, वायपट बोलायचं नाही, पण हे सगळं संपलं आता. म्हणजे आता निर्माता अनुभवतोय आणि निर्माता फार वेगळे. आणि माझी तर प्रत्येकाला विनंती राहील की अभिनेता होण्या अगोदर एकदा निर्माता म्हणून किंवा निर्माता काय असतो हे अनुभवलं पाहिजे. निर्मात्याची वास्तव परिस्थिती काय असते, तो कशा पद्धतीने पैसे जमवतो, कशा पद्धतीने लोकांना जाऊन विनंती करतो की मी खळग करतोय, खळगासाठी मला तुम्ही पैसे द्या, ही जी त्याचं तळमळ असते ही भयंकर असते. पण हे अभिनेत्याला माहीत नसते, कारण तो येतो, शूटिंग करतो आणि त्याचा तो निघून जातो. पण निर्मात्याचं जे लाईफस्टाईल आहे खूप खडतर आहे. आणि खळग बद्दल बोलायचं तर खळग एवढा चांगला विषय की तुम्ही जगताय, आम्ही जगतोय, आपलं राज्य असेल, देश असेल, ह्या देशामध्ये कित्येक लोक राहतात, उच्च स्तराचे लोक राहतात, मध्यमवर्गीय राहतात, आणि ह्याच आपल्या देशामध्ये एक अशी फळी की ती माणसंच आहेत, पण ती माणसं अनाथ म्हणून जगतात, की त्यांना चांगले कपडे घालायला नाहीत, त्यांना चांगलं घर नाही, चांगलं खायला नाही, पण ती राहतात, जगतात, पण ती माणसंच आहेत. ह्या माणसांचं लाईफस्टाईल कसं आहे, ही कशी अनाथ असतात, किंवा हे सगळ्यांना माहीत नाही. म्हणजे मला तर खात्री द्यायला वाटेल की 100%पैकी 10-20% लोकांना अनाथांचं वास्तव माहिती, पण आम्हाला हेच सांगायचंय की एक अनाथ काय असतो हे आम्ही खळगतून दाखवून दिले. आणि एवढं चांगलं म्हणले, अगदी इतकं नॅचरल की सिनेमा बघताना प्रेक्षकांना असं वाटेल की आपण सिनेमा बघत नाही, आपण खऱ्या आयुष्यातलं चित्र बघतोय. आणि तशा पद्धतीने आमच्या कलाकारांनी अनुभव केला, ऍक्टिंग केली, एवढं चांगल्या पद्धतीने पार पाडले. टीजर मध्ये एक छोटा मुलगा आहे, तो पळतोय आणि पळताना असं तो काहीतरी घाबरलाय किंवा त्यांनी काहीतरी असं केलं असं वाटतं. आणि तो मुलगा आणि आत्ता जर बघितलं हा यामध्ये खूप फरक आहे, नेमकं त्या मुलाने काय केलेलं असतं आणि तुझा तो अनुभव कसा होता? मी खळग चित्रपटामध्ये लक्ष नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे, एक वेगळाच कॅरेक्टर आहे. आणि माझ्या आईचा रोल माधवी जुवेकर यांनी केलेला आहे. ते पळतानी सांगायचं झालं तर ते 22 सप्टेंबरला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे, काहीतरी वेगळं असणार, त्याच्यामुळे काहीतरी वेगळं कारण आहे, त्यामुळे ते आत्ता सांगणं दारत नाही का, लोकांची माझी आत्ताच निघून जाईन मी आत्ता सांगितलं तर. आणि लक्ष नावाचं कॅरेक्टर असं आहे की एक अनाथ मुलगा कोणत्या परिस्थिती जगू शकतो, त्याची काय व्यथा आहे, हे सर्व मी चित्रपटामधून दाखवून दिलेलं आणि एकदम नॅचरल ऍक्टिंग झालेली आहे. तुम्हाला असं कोणाला वाटणारच नाही की हे ऍक्टिंग केली यांनी, असं एकदम कार्तिक ने याच्यामध्ये प्रमुख भूमिका केली, तो त्याच्यामध्ये इतका घुसला होता, म्हणजे कार्तिकचं खरं लाईफस्टाईल तो खूप असा एकदम हायफाय होतो, त्याच्या अपोजिट त्याला कॅरेक्टर करायचं होतं. फटकी कपडे, महिना महिना त्याला 1 महिन्याभर त्यांनी आंघोळ केली नव्हती, महिन्याभर आंघोळ केली नाही, जवळजवळ 8-12 दिवस त्यांनी ब्रश केला नाही, म्हणजे इतकं विचित्र लाईफस्टाईल तो जगला त्याच्या. आणि त्याला राखण आणि एक बॉडीगार्ड. नमस्कार, मी भैरवनाथ जाधव, मी बबलेचं कॅरेक्टर ह्या खळग चित्रपटामध्ये करतोय. शूट होस्तोर टोटल माझ्यावर पूर्ण लक्ष असल्यामुळं मी त्याला म्हणजे खाण्यापिण्यासाठी ते म्हणायचा मला बबले इकडे जाऊ दे, मला तिकडे जाऊ दे, मी त्याला जाऊन देत नव्हतो. मग त्यांनी महिन्याभर म्हणजे जी प्रत्येक गोष्ट त्याला पाहिजे ती मी दिली नाही, मला त्याचं दुःख आहे, कारण की त्याचं महिन्याभरात
9 किलो वजन कमी झालेलं आहे आणि माधवी मॅडमचं अजून वाईट वाटायला लागलंय मला, कारण की माधवी मॅडमनी माझ्या देखत ह्याला भरपूर मारलेला आहे सीनसाठी. आणि एक सीन असा होता की आम्ही शोरूममध्ये शूट करत होतो त्यावेळेस कॅमेरा लावला होता, कुणालाच माहीत नव्हतं की शूटिंग चालू आहे म्हणून. मग आम्ही एक भांडं दिलं होतं म्हणजे आपलं वाटी पैसे मागण्यासाठी, तर कमीत कमी लक्षणी 500-550 रुपये कमवले होते आणि त्याला मला बक्षीस दिलं त्याने. थँक्यू. तुमचं जे कॅरेक्टर आहे, तुमची जी लव्ह स्टोरी आहे, तुमच्या दोघांची म्हणजे दोघांसाठी पण तो क्वेश्चन आहे, तुमची लव्ह स्टोरी नेमकं कशी आहे? प्रथमतः तर सर्वांना नमस्कार, माझं नाव सुलतान. आणि खलक चित्रपट ह्याचा कन्सेप्ट मायापर्यंत कसा पोचला हे पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला. चित्रपटसृष्टीची आवड तर खूप होती, खूप ऑडिशन वगैरे दिली पण कुठून काही संधीच भेटली नव्हती. मग शेवटी आपले आमचे लेखक आबा डिगोवर्धन दुलतडे यांचा मला कॉलच आला ऑडिशनमधूनच की तुझं सिलेक्शन झालं आहे, तुला ह्या चित्रामध्ये म्हणजे आम्ही घेतोय. मग आनंद झाला तो जो काय प्रवास होता तो. मग आम्ही तिथे गेलो, वर्कशॉप जॉईन केलं, 10-15 दिवस आमचं वर्कशॉप चांगलं घेतलं. त्याच्यामध्ये आम्हाला शिकवलं गेलं ॲक्टिंग कशा पद्धतीने करायची तुम्हाला, की कॅमेरा फेसिंग कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मग त्याच्यानंतर कैलास नावाचं कॅरेक्टर प्रमुख भूमिकेमध्ये मी काम केलं त्याच्यामध्ये. आणि माझ्यासोबत ही सपोर्टिंग ॲक्टर म्हणजे माझी हिरोईन, हिचं नाव रोशनी कदम आहे पण लल्याचं कॅरेक्टर तिनं माझ्यासोबत काम केलं. आणि आमच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायला गेलो तर आमची लव्ह स्टोरी सुरुवात अगदी चित्रपट सुरुवात होताना एका 10-15 सीनमध्ये चालू होते. तर त्याच्यामध्ये आपण गरीब लोकांची म्हणा किंवा जनरल लोकांची लव्ह स्टोरी जशी बघितली त्याच पद्धतीनं, फक्त वेगळं काय की कशा पद्धतीने मांडली की आपण तसंच बाबा एखाद्या मुलीला आपण भेटायला जातो त्यावेळेस काय सेटिंग लावतात, कोण कोणाला कोण सोबत घेऊन जातात, तिथं काय बोलतात एकमेकांना, भेटल्यानंतर काय होईल, किंवा समजा आपण मुलीला भेटायला गेलोय कोणी जर बघितलं तर तिथं काय होईल, ह्या गोष्टी. आणि ह्याच प्रेमातून परत काय होतं, काहीतरी कोणाच्या जर मनात काहीतरी टोचलेलं असतं त्याच्यातून वाद तयार होतो, तो वाद कुठेपर्यंत पोहोचेल, त्यावेळेस त्या गोष्टीचा किती त्रास होईल, त्या गोष्टीमुळे पुढं काय निस्तरावं लागेल, ह्या गोष्टी त्यातून आम्हाला चांगला अनुभव आला. आणि आमचा तिथूपासून म्हणजे शूटिंगपासूनचा इथंपर्यंतचा प्रवास खूप छान वाटतंय की आम्हाला आमच्या लेखकांनी किंवा निर्मात्यांनी आम्हाला याच्यामध्ये काम करायची संधी दिली. आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची एक प्रेम कहाणी अशा पद्धतीने मांडली की नक्की सगळ्यांना आवडेल. तू अगोदर नाटक वगैरे काही केलेलं आहे किंवा तशी काही पार्श्वभूमी आहे का तुला तशी? नाही, पहिल्यांदा हा पहिलाच मूवी आहे माझा, पहिलाच एक्सपिरियन्स आहे. नाही, त्याच्या आधी काहीच नाही. आबांनी तुम्हाला सांगितलं कॅरेक्टर कसं आहे नेमकं, रागीट आहे तू जसं नॅचरल आहेस तसं आहे कॅरेक्टर की सिनेमात वेगळं दाखवलेलं आहे? नाही, चित्रपटात एकदम रागिष्ट मुलगी दाखवली, जशी मी आता आहे तशी बिलकुल नाही, चित्रपटात एकदम विरुद्ध दाखवली मी. दोन हिरोनला एक तिला तोंड द्यायचं होतं, कारण एक मनापासून तिच्यावर प्रेम करणार होता आणि ती कोणावर तरी मनापासून प्रेम करणार अशी होती. आणि हे सगळं जुळून तिला एका बरोबर सांभाळून मग त्याच्यामध्ये राग दाखवलाय की राग किती वाईट असतो, म्हणजे तो प्रेम प्रेमाचा राग काय करतो हे त्याच्यामध्ये दाखवलंय. आता काय केलं ते मी सांगणार नाही, पण आमचे हिरो सुलतान यांचा एक अनुभव मला सांगायला आवडेल की त्याच्यामध्ये भांडणाचा सीन आहे आणि आता सुलतान हिच्यावर प्रेम करतो म्हटल्यावर तो पण हिच्यावरच प्रेम करतो, तर त्यांच्या डोळ्यावर हा मुलगा आणि ह्यांच्या डोळ्यावर तो मुलगा. तर एके दिवशी त्या ग्रुपने सुलतानला म्हणजे आमच्या कैलास जो कॅरेक्टर केलं त्याला रंगपंचमीचा सीन होता आणि तिथं त्याला एका ठिकाणी अडवलं. आणि त्यांची पूर्वी खूप दुसमूस चालू असायची पण त्यांनी एक दिवस गाठून त्याला फटकवायचं ठरवलं. तर सीन तो इतका इंटरेस्टेड होता, मी सीनच्या बाहेर तर सांगेल, ह्या सीनमध्ये तो सीन असा घडला की ती 10-15 जण मुलं होती आणि खरोखर त्या ग्रुपचं खूप जमायचं बरं का, पिक्चरमध्येही जमायचं एकत्रच होती आणि बाहेर पण त्यांचं खूप जमायचं. तर सुलतान आमचे जे हिरो आहेत ह्यांना त्यांनी सीनमध्ये प्लॅनिंग केला सीन व्हायच्या अगोदर कॅमेऱ्याच्या मागे की ह्याला हाणायचं आणि ह्याला खरंच हाणायचा, कारण पूर्वी मुद्दा नव्हता सर. मुद्दा काय केलं म्हणजे माझ्याकडून ती ऍक्टिंग होत नव्हती, म्हणजे काय झालं माझ्याकडून ते मला मारलं डुप्लिकेट होत नव्हतं माझ्याकडून. मग डिरेक्टर सरांनी दिग्दर्शकांनी नाही नाही मला सांगितलं हे नंतर कळालं, पण ते त्यांनी प्लॅन केला, मला कळू दिलं नाही की बाबा तुला खरंच मारणार. आले सीन मध्ये धपाधपाधपा चालू केलं, ज्यावेळेस खरं नॅचरली मला लागलं त्यावेळेस मला कळलं की खरंच मारलंय मला. मला एक सांगा, पहिल्या टेक मध्ये कोणाला कळत घ्यायला जमतंय का नाही? पहिल्याच टेक मध्ये त्या ग्रुपने इतका तुडवला की सगळा राख महिन्याचा जेव काढून टाकला आणि पूर्ण टेक झाला ना त्यानंतर हा रडत रडत गेला. रडलो वगैरे नव्हतं कारण की तो स्क्रीन फर्स्ट होता. मुद्दा असा झाला की ते खरंच लागलं होतं, माझं अंग गरम पडलं होतं आणि ही माझ्या आली मला उठवलं तुला लागले काय.
अरे पण म्हणू कसं मला लागला इथे, मी म्हटलं नाही मी ठीक आहे. तिचं जरी हिच्या प्रेम असेल तर ही पण त्यांना हनू लागेल मदत करत होती, बाजूला गेली आणि पूर्ण हनल्या मग जवळ गेली. हिने सांगितलं होतं, हिने सांगितलं होतं की मारा म्हणून करू कर त्याच्यावर रडणार नाही. सिने ना ह्याला खरं तोडेल लाता घातली पाच म्हणजे की आमच्या अभिनेत्रींचा एक विषय असा आहे की त्या सलमान खानच्या खूप मोठ्या फॅन आहेत. म्हणजे गेल्या 5 वर्षापासून त्याच सांगतील त्यांचा एक किस्सा मी बघतोय वैयक्तिक. गेल्या म्हणजे 8-9 वर्षापासून माझा व्हॉट्सअपला एकच डीपी होता सलमान खानचा. आणि मी ठरवलं होतं की मी तेव्हा चेंज करेल जेव्हा माझा स्वतःचा चित्रपट येईल आणि माझा स्वतःचा पोस्टरवर फोटो असेल तेव्हाच मी डीपी चेंज करेल. आणि माझा पहिला चित्रपट खळग आला आणि त्यानंतर मी काल डीपी चेंज केला. 8 वर्षानंतर मी काल डीपी चेंज केला. अशा मुली आहेत ना ज्यामुळे सलमान खान अजूनही लग्न करत नाही किती. याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न, आता तुम्ही जी स्टोरी सांगितली की दोघांचं प्रेम असं ट्रायंगल लव्ह आहे, पण मुळामध्ये अशा काही घटना रिअल लाईफमध्ये घडतात आणि अशा वेळेस मुलींना अशा फेस करावं लागतात अशा घटना, त्यावेळेस मुली यातनं कशा त्यांनी बाहेर पडलं पाहिजे याबद्दल काय सांगशील? जर असं ट्रायंगल लव्हचं असतात आणि काहींच्या शैक्षणिक ह्याच्यावरती पण परिणाम होतो, काहींचं त्यामुळं शिक्षण बंद होतं, काही त्यामुळं घरच्यांपर्यंत जर माहिती ही गोष्ट केली किंवा मोठा इश्यू झाला तर त्याबद्दल काय सांगशील मुलींसाठी? मुलींसाठी मी एकच सांगेल की प्रत्येक याचं वय असतं आपलं आणि त्या वयानुसारच वागलं पाहिजे. जर शैक्षणिक असेल तर त्यांनी म्हणजे प्रेम करावं, पण त्यांनी तेवढ्या लिमिट्समध्येच राहावं एवढं मला असं वाटतं. तर मला असं बोलायला आवडलं की मुलींनी ना निगेटिव्ह घोषणं, निगेटिव्ह बोलणं किंवा निगेटिव्ह राहणं ह्या गोष्टी प्रथमतः बंद कराव्या. मुलींना जर या गोष्टीतून बाहेर पडायचं होतं तर त्यांनी त्यांची लिमिटेशन कधी विसरायला नाही पाहिजे. आणि दुसरं की बाबा एखादा मुलगा बोलतोय, एकदा नाही बोललं तर ते नाहीच असायला पाहिजे. त्या मुलींना चचपडत नाही बोलायचं की नाही मला जमत नाहीये मी नंतर बोलेन, ह्या गोष्टी नको होत्याच. जे काय असं दिले आणि जर ऐकत नसेल तर तिथे चप्पल काढून त्याला मारायला पाहिजे. हा मुद्दा मला आवडतो. आणि दुसरं, मुलींनी मनापासून स्ट्रॉंग पाहिजे. मी शिकवतोय म्हणून त्यांनी स्ट्रॉंग होणं हे चुकीचं आहे. त्यांनी काय करायला पाहिजे बाबा आहे गोष्ट घरी जाऊन सांगणं, किंवा काय होतं काय काय वेळेस मुली घरी लेट सांगतात पण त्यावेळेस खूपच उशीर झालं असतं. एवढा उशीर झालं असतं की ती कन्सेप्ट खूप अगदी, आता आपण मागचे किस्से काही बघितले की कोणाला चाकून भोकसलं गेलंय, कोणाची मारहाण होते मुलींची, कोणाची अपहरण होते, ह्या गोष्टी मुलींच्याच निगेटिव्ह गोष्टीमुळे होत आहेत. तर त्यांनी ह्या गोष्टींचं ना पालन जिथलं तिथं करायला पाहिजे. समजा आज मुलगा काय बोलतोय, जर प्रेम शब म्हणजे प्रेमाच्या गोष्टी लवशप ह्या गोष्टी होतातच लाईफमध्ये, असू द्या, पण लिमिटेशन असावं. आणि जर ही गोष्ट तुम्हाला पटत नाहीये तर ती गोष्ट तुम्ही त्वरित घरच्यांना सांगा, तुम्ही कंप्लेंट करू शकता, पोलीस प्रशासन तुमच्या सोबतीला आहे, महाराष्ट्र शासनाचा भरपूर सपोर्ट भेटतोय. आता मुलींच्या संरक्षणासाठी नाही नाही ते कार्यक्रम राबवले जातात, त्यामुळे मुलींनी ह्याच्यातून बाहेर पडण्याचा एकच उपाय की पॉझिटिव्ह, नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा. मला वाटत नाही की मग इथून पुढे असे मुद्दे घडतील. सगळ्यात महत्वाचं जे खळग या नावासाठी तुम्ही नेमके खळग काय कन्सेप्ट आहे, आणि आपण जर ग्रामीण भागात एक शब्द असतो की पोटाचं खळग भरणं, म्हणजे आता तुम्ही खळग ह्या चित्रपटाला जे नाव दिलं ती नेमकं खळग ही कन्सेप्ट काय? नमस्ते, मी गोवर्धन दोलतडे, मी लेखक आणि निर्माता आहे. मी बरेचसे चित्रपटांची निर्मिती केली, लेखन केलं, मी अनेक सॉन्ग पण लिहिली. परंतु हा ही कन्सेप्ट जसं तुम्ही बोलले की खळग या चित्रपटाचा अर्थ पोटाच्या संदर्भात होऊ शकतो, परंतु हे ज्यांना म्हणजे जरी परिचित शब्द असला तरी खळग या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, वेगवेगळे अर्थ निघतात. आणि आपण जे योग्य आहे त्या योग्य ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी तो शब्द आपण यूज करू शकतो. परंतु बऱ्याच काही गोष्टी मी ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस माझ्या लिखाणात वास्तव जास्त असतं. आत्ता टीमने सगळ्यांनी सांगितलं की हे खरं आहे ते खरं आहे हे खरं आहे, मारामाऱ्या खऱ्या होत्या, म्हणजे हे खरं आहे. कारण मी आत्तापर्यंत जे काही स्क्रिप्ट लिहिले ते सगळ्या वास्तवाशी निगडीत, किंवा प्रत्येकाला ते माझ्याशी काहीतरी अटॅच होतं आहे, माझ्याच घराशेजारी माझ्या घरात माझ्या पाहुण्यारावळ्यात कुठंतरी ही घटना घडलेली हे प्रत्येकाला वाटलं असं, अशा पद्धतीने स्क्रिप्ट असतात. तसंच मी म्हणजे नेहमी सांगतो की जी खळग नावाची जी स्क्रिप्ट आहे, मी खळग काय आहे हे मी नाही सांगत, परंतु कशाच्या आधाराने मी स्क्रिप्ट लिहिली हे सांगितल्यानंतर मला बाकीच्या काही गोष्टी सांगायची गरज लागणार नाही. तर असंच आम्ही एका गर्दीमध्ये एक यात्रा होती, यात्रेमध्ये खूप मोठी गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये बरेचसे लोक त्या देवाच्या दर्शनासाठी तिथं काही लाईनला काही मागं पुढं गर्दीची रेटारेटी खेचाखेची बराच हा कार्यक्रम चालू होता. आणि मी दुसऱ्या मजल्यावरती होतो,
सहज मी वरून पाहत होतो लोकांचं काय बाबा किती म्हणजे दर्शनासाठी देवाची किती चंगराचिंगरी चालली, कुणाच्या हातात पाण्याचे तांबे, कुणाच्या हातात नारळ, कुणाच्या हातात काय 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 काय. तर असंच एक नवरा बायको त्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एक हातात नैवेद्याचं ताट, त्याच्यात एक त्या बाईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, आणि त्या चोपतीचा नवरा होता त्याच्या हातात एक नारळ होता, नारळाची शेंडी काढलेला. आणि त्याच लगबगीमध्ये त्या गर्दीमध्ये एक 8-9 वर्षाचा मुलगा त्या नैवेद्याच्या ताटापर्यंत गेला. त्यांनी बघितलं त्या ताटामध्ये, त्याला ते नैवेद्य दिसले. त्यांनी कुठलाही विचार न करता त्या नैवेद्यात हात घातला, काही 2-4 नैवेद्य त्याच्या हातात आले तेवढे घेतले आणि तो पळाला. पळाल्यानंतर तो माणूस त्याच्या पाठीमागं लागला, ती बाई पण त्या गर्दीतून थोडी बाहेर आली, चोर चोर म्हणला तो, आणि धरलं पुढच्या 1-2 माणसांनी त्याला त्या मुलाला. तोपर्यंत पळत गेला असा त्याने डोक्यामध्ये फाटकन नारळ मारला त्या मुलाच्या, आणि नारळ मारल्यानंतर त्या डोक्यात एकदम अशी जखम झाली, त्या जखमीतून असं ब्लड सगळं डोळ्यावरून तोंडावरून त्या पोराने तेवढे ह्याच्यात ते नैवेद्य खात होतं, असं तोंडामध्ये ज्यावेळेस ते नैवेद्य होते त्यावेळेस ते रक्त त्या नैवेद्याबरोबर तो खात होता, म्हणजे त्याचं स्वतःचं रक्त त्याच्या तोंडात जात होतं. हे मी रिअल वास्तव बघितलं आणि खरंच तो चोर नव्हता ही माझ्या निदर्शनं झालं. कारण त्यांनी ना त्यांनी त्याचा जे काही त्याला भूक लागली असेल किंवा जे काही पोटाचं त्याच्या अडचणी असतील त्यासाठी त्यांनी ती चोरी केली, शेवटी चोरीच म्हणावं लागेल, परंतु पोटासाठी केलेल्या चोरीचं त्याला एवढा मोठा तिथं दंड किंवा एवढी मोठी शिक्षा त्याला भेटणं हे आपल्याला म्हणजे चुकीचं वाटलं, मला तरी चुकीचं वाटलं. त्यामुळे अनाथ मुलांना आपले दुश्मन होऊन देऊ नका हेच हा चित्रपट सांगतोय. ह्यांना तुम्ही कुठंतरी सावरा, कुठंतरी मदत करा, कुठंतरी प्रयत्न करा, म्हणजे अशा ह्या सगळ्या धर्तीवरती हा चित्रपट आहे. यापूर्वी तुमचा धुमस चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हे दोन कलाकार होते. त्यांनी तुमच्या चित्रपटात उत्तम भूमिका केली, पण आता सध्याच्या राजकारणामध्ये त्या दोघांची भूमिका काय वाटतं, योग्य ट्रॅकवरती आहेत का, ट्रॅक सुटतोय, काय वाटतं ते? म्हणजे खरं पाहता प्रश्न राजकीय आहे. मला आम्ही म्हणजे आम्ही अजून काही आम्हाला राजकीय ठपका कुठला लावून घेतलेला नाही, कारण आम्ही प्रमोशन करत असताना राज्यभर आम्ही सगळ्या राजकीय सगळ्या म्हणजे राजकारण असेल, प्रशासन असेल, म्हणजे सगळीकडे आम्ही जात असतो. असंच आम्ही एका चित्रपटाच्या संदर्भात आम्ही आमची सुरुवातीला भेट जानकर साहेबांची झाली आणि त्यांनी मला असं बोललं की आमचा त्यावेळेस कन्सेप्ट वेगळी होती, तर ते म्हणले आपण तुमची कन्सेप्ट राहू द्या, मला पण एक कन्सेप्ट करायची आणि आपल्याला तो चित्रपट बनवायचा आहे. आणि त्यावेळेस मग त्यांनी म्हणलं ठीक आहे आपण करू, मग ते म्हणले नाही, म्हणले एक आमचे मित्र आहेत गोपी शेठ, ते गोपी शेठ म्हणायचे त्यांना, त्यांना मी बोलवतो आणि आपण बसून ठरवू. मग आम्ही पैठणला भेटलो पहिलं, ते पैठणला प्रोग्रामला होते त्यावेळेस, ते दोघं कुठल्याही पक्षात नव्हते, फक्त धनगर आरक्षण हा त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि मग आम्ही पैठणमध्ये आमची भेट झाली, भेट झाल्यानंतर मी त्यांना त्यांच्याकडून कन्सेप्ट ऐकून घेतली सगळी, मी त्याच्यावरती ऑनलाईन आम्ही तयारी केली. त्यानंतर मग ते आणि आम्ही महाबळेश्वरमध्ये आम्ही त्या स्टोरीवरती 1 महिना काम केलं सगळ्यांनी, खूप चांगला चित्रपट झाला. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून त्या दोघांचं जे काही भूमिका होत्या ती दोघांच्या भूमिका एकच होत्या सेम, की जे काही दाखवायचं आहे ती जे समाजात चाललेले काही लोकांवरती काही अन्याय अत्याचार असतील हे सगळ्या त्यांना त्या किंवा त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ते त्यांना त्यातून दाखवायचं होतं. आणि खूप चांगल्या पद्धतीचा चित्रपट झाला. चित्रपट आज म्हणजे तो चालला पण असता, पण नेमकं प्रॉब्लेम असा झाला की ते दोघं कुठल्याही पक्षात नव्हते, मी मग अशीच म्हणलं. परंतु त्याच्यानंतर काही लोकसभेचे इलेक्शन लागलं, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पडळकर साहेब वंचित बहुजन आघाडीकडून सांगली मतदारसंघातून खासदार केलं उभं राहिले, आणि त्याच पिरियडमध्ये जानकर साहेब इकडं राष्ट्रवादीकडे गेले, म्हणजे तिथंच त्यांचं सुरू झालं, म्हणजे जे काही व्हायला नको होतं जे त्यांनी ज्या दृष्टिकोनातून ते एकत्र आलते तर अशा पद्धतीने तिथं ते एकमेकाच्या विरोधात तिथं टाकले गेले. आणि तुमचं बोलणं वगैरे होतं का? असतं ना बोलणं असतं, परंतु त्याच पिरियडमध्ये चित्रपट आमचा मी म्हणजे आम्ही थोडं चर्चा केली तरी पण असं असं आहे इलेक्शन पिरियडमध्ये चित्रपट रिलीज करायला नको, परंतु पडळकर साहेब म्हणले जानकर साहेब म्हणले की नाही आपण करू आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जे नको व्हायला तेच झालं की आमचा तो त्यावेळेस तिसऱ्या दिवशी 2 दिवस पिक्चर रिलीज झाला, तिसऱ्या दिवशी कारण आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहितेत तो चित्रपट रिलीज झाला. मग थिएटरला तेच, टीव्हीला तेच, पोस्टरवर तेच, पॅनरवर तेच, आणि आचारसंहितेत हे करणं चुकीचं आहे हे ज्यावेळेस सरकारच्या निदर्शनास आलं त्यावेळेस जे कलेक्टर होते सांगलीला त्यांनी त्या चित्रपटावरती बंदी आणली, म्हणजे 3 दिवस तो चित्रपट चालला, खूप चांगला चालला असता. परंतु पुढे गेल्यानंतर त्या दोघांचे रस्ते बदलले आणि तो चित्रपट जाग्यावर राहिला, म्हणजे असं झालं की तिथं तो चित्रपट खूप चांगला आहे, म्हणजे त्यांनी काही कुणावरती त्या चित्रपटातून अन्याय होईल असं काही दाखवलं नव्हतं. समाजातील प्रत्येक व्यक्तीला
तो चित्रपट म्हणजे एक काहीतरी देऊन जाणारा होता परंतु नाही बघता आला आणि तो तसाच राहिला शेवटी. तुमच्या सर्व टीमला लेट्स अप मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू.